ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा जपणारे एकमेव ज्वेलर्स म्हणजे हर्ष ज्वेलर्स। आमच्याकडे चोख सोने चांदीचे दागिने 916 हॉलमार्क्स मध्ये मिळतील। चेन्नई आणि केरळ मधील आकर्षक डिझाईन आता मिळणार आपल्या विद्यार्थी एकमेव हर्ष ज्वेलर्स मध्ये। मंगळसूत्र, गंठन, हार, झुमके, फॅन्सी टॉप्स, पायल यांसारखी विविध आभूषणे, आपले सौंदर्य अधिकच फुलविण्यासाठी आजच हर्ष ज्वेलर्सला भेट द्या। प्रोप्रायटर माननीय श्री सीताराम भुतडे, संपर्क। खानापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी यश मिळवलं। ही निवडणूक बेनापूरचे सुहास राणा शिंदे, राजाभाऊ शिंदे आणि सचिन शिंदे या शिंदेशाहीभोवती गाजली, परंतु आमदार अनिल बाबर यांची मजबूत साथ मिळाल्याने सुहास राणा सर्वांनाच वरचढ ठरले। तर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी दबदबा असणारे खानापूरच्या माणे घराण्याच्या वर्चस्वाला धक्का बसला। खानापूरचे स्वर्गीय संपतराव नाना माणे यांचा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा दबदबा होता, पण गेल्या काही वर्षात माणे घराण्याच्या या वर्चस्वाला घरघर लागली आहे। या निवडणुकीत तर माणे घराण्यातील राजेंद्र माणे आणि विराज माणे हे दोन मोहरे उतरले होते। राजेंद्र माणे यांना कडवी लढत द्यावी लागली, तर विराज माणे एकतर्फी पराभूत झाले। मुळातच माणे यांना पॅनल लावताना आमदार बाबर यांच्यातील राजाभाऊ शिंदे यांचा एक गट आणि माजी आमदार सदाशिवराव पाटलांना मानणारा सचिन शिंदे यांचा गट बरोबर घ्यावा लागला। आता सत्ताधारी गटाचे प्रमुख नेते सुहास शिंदे हे जसे बेनापूरचे, तसे विरोधी पॅनलचे राजाभाऊ शिंदे आणि सचिन शिंदे हेही बेनापूरचेच, त्यामुळे या निवडणुकीत बेनापूरच्या शिंदेंचाच मोठा वावर होता। किंबहुना एक वेळ ही निवडणूक बेनापूरच्या शिंदेशाहीतच होती की काय? सुहास शिंदे यांनी आमदार अनिल बाबर यांच्याशी सुरुवातीपासून सुसंवाद ठेवला, त्यांच्याबरोबर विचारविनिमय करून राजकारण केलं। अर्थात बाबर यांनीही खानापूरच्या विकासाला मोठा निधी दिला होता, पण वैयक्तिक मतभेदातून बाबर समर्थक असणारे राजाभाऊ शिंदे हे विरोधी गटाला मिळाले आणि त्याचवेळी एकेकाळी सुहास शिंदे यांचे सर्व राजकारण सांभाळणारे त्यांच्याच कुटुंबातील सचिन शिंदे हे विरोधी पॅनलमध्ये गेल्याने आमदार बाबर आणि सुहास शिंदे यांच्या सर्व राजकीय क्लुप्त्या करणारी मंडळी माणे पॅनलला मिळाल्याने अनपेक्षितरित्या चुरस निर्माण झाली। सुहास शिंदे यांनी खानापुरातील बाबर समर्थकांना बरोबर घेऊन चांगली प्रचार यंत्रणा राबवली। मंत्री विश्वजित कदम, आमदार बाबर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या सभा झाल्या, तर विरोधी गटातील आमदार सदाशिवराव पाटील, ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याही सभा झाल्या। सुहास शिंदे एक हाती कारभार करत होते, तर विरोधी गटातील नेत्यांनी आपापसात जागा वाटून त्यावर लक्ष केंद्रित केलं। त्याचा परिणाम म्हणून विरोधी गटाला मिळालेले यशही नाकारून चालणार नाही, पण अखेर विजय तो विजयच असतो। आणि खानापूर नगरपंचायतीवर आमदार बाबर समर्थक आणि सुहास नाना समर्थकांनी झेंडा फडकवला। अखेर योग्य नियोजन, गेल्या 5 वर्षातील काम, लोकांशी संपर्क आणि विनम्रपणा हा खानापूर घाटमात्याचे नेते सुहास नाना शिंदे यांच्या जमेची बाजू, त्याचवेळी आमदार अनिल बाबर यांनी दिलेला निधी, टेंबूची पूर्तता झालेला विकास अशी जोडगोळी जमली आणि खानापूर नगरपंचायतीत काँग्रेस सेनेनेच विजयश्री खेचून आणली। खानापूरची निवडणूक जेव्हा लागली तेव्हापासून आमदार बाबर आणि सुहास शिंदे हे गट एकत्र येणार हे स्पष्ट होते। त्याचवेळी आमदार बाबर यांना मानणाऱ्या एका गटाने स्थानिक मतभेदामुळे विरोधी गटाशी हातमिळवणी केली। विरोधी गटाचे नेतृत्व साहजिकच माणे घराण्याने केले। ही निवडणूक इतकी चुरसीने लढली की माणे घराण्याने राजेंद्र माणे आणि विराज माणे असे दोन मोहरे या निवडणुकीत उतरवले होते। एका बाजूस आमदार गट आणि सुहास शिंदे गट एकत्र आले असताना त्याचवेळी आमदार गटाचे राजाभाऊ शिंदे, अनिल शिंदे आणि माजी आमदार पाटील गटाचे नेते आणि पूर्वाश्रमीचे सुहास शिंदे गटाचे समर्थक कौटुंबिक सदस्य सचिन शिंदे हे माणे गटास मिळाले। परिणामी आमदार बाबर आणि सुहास शिंदे यांच्या निवडणुका जिंकण्याच्या सर्व खाचाखोचा क्लुप्त्या माहीत असणाऱ्यांनी निकालात त्यांची चुणूक दाखवून दिली, त्यामुळे विरोधी गटालाही मिळालेले यश हे अनपेक्षित असेच म्हणावे लागेल। परंतु विजयासारखे दुसरे काहीही नसते, त्यामुळे विजय काँग्रेस आणि शिवसेनेचाच झाला आहे। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।